हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल अमृताज कुकिंग एंड मोर मधे। खूपच रिफ्रेशिंग मैंगो ऐप्पल शरबत आज आपण बनवणार आहोत। कदाचित तुम्ही अगोदर ट्राय नाही केला असेल। चला तर मग रेसिपी पाहूयात। येथे मी दोन पिकलेले आंबे घेतलेले आहेत। आता याची सालं काढून घेऊयात। आता याला रफली कट करून घेऊयात। येथे आंबा कट करून घेतलेला आहे। आता याला आपण मिक्सरमध्ये टाकायचे, त्याचबरोबर साखर टाकूयात। याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे आपलं। आता याला बाउलमध्ये काढून घेऊयात। त्याचबरोबर आपण यामध्ये दूध टाकूयात आणि थोडंसं पाणी। पाणीऐवजी तुम्ही ॲपल ज्यूस ॲड करू शकता। ही खूपच मस्त आणि रिफ्रेशिंग ड्रिंक बनते। मुंबईमध्ये तर ही खूपच फेमस आहे। समर स्पेशल ड्रिंक आहे। रोजामध्ये इफ्तारच्या वेळी आवडीने पितात लोक। याला छानपैकी मिक्स करूयात। आता येथे मी एक ॲप्पल घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे। आता याला आपण किसणीने खिसून घेणार आहोत। मला डायरेक्टली या मिश्रणमध्ये खिसायला आवडतं, कारण ॲप्पल काळं पडत नाही। जेव्हा तुम्ही ही ड्रिंक पिताल तेव्हा ॲप्पल फ्लेवर खूपच छान लागतं। समरसाठी रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, खूपच हेल्दी आणि मजेदार आहे। येथे एक ॲप्पलचा किस करून घेतलेला आहे। आता याला आपण मिक्स करूयात छानपैकी। हे मिश्रण थोडंसं थिक वाटत आहे, म्हणून आपण यामध्ये थंड पाणी टाकणार आहोत। ही शरबत जास्त थिक नसते, थोडंसं लाईटच असतं। पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त करू शकता। येथे मी फूड कलर ॲड करत आहे, हे ऑप्शनल आहे। आता याला छान मिक्स करून घेऊयात। मार्केटसारखा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आईस क्यूब टाकायचे आणि दोन मोठे चमचे मी येथे सब्जा ॲड केलेला आहे। यालाही छानपैकी मिक्स करायचं। आता याला सर्व करूयात। येथे मी ग्लासमध्ये पहिल्यांदा आईस क्यूब टाकले, त्यानंतर एक चमचा सब्जा ॲड केलेला आहे, त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये ओतलेलं आहे। किती छान कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता। आपला मँगो ॲप्पल शरबत हा रेडी झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।